सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या सांगलीच्या कवठीमांकड तालुक्यातील आरेवाडी येथील श्री विरोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। यामुळे आरेवाडीच्या बनात आज लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे। कोरोनामुळे मागील 2 वर्षात यात्रा न भरल्याने यंदा यात्रा कमिटीकडून यात्रेचे मोठे नियोजन आखण्यात आले आहे। ढोल कैताळ सनईच्या निनादात सार्वजनिक गोडा नैवेद्य दाखवण्यासाठी गुरुवारी भाविकांनी विरोबा मंदिरात गर्दी केली होती। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। यात्रेच्या पूर्वसंध्येला 2 लाखावर भाविक दाखल झाले होते। गेली 2 वर्षे कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती, त्यामुळे यावर्षी आरेवाडीतील विरोबा देवाच्या यात्रेत बैलगाडी ट्रॅक्टर दुचाकी जीप बसेस रेल्वे अशा वाहनातून लोक यात्रेत दाखल झाले होते। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठी मांकड। माझं नाव जगन्नाथ बिरू कोळेकर, माजी उपसभापती पंचायत समिती कवठी मांकड। कोरोनाच्या काळामुळं त्या 2 वर्षात यात्रा भरली नव्हती, ही तिसऱ्या वर्षी यात्रा भरलेली आहे। मग ही जी परंपरा अशी आहे की पाडव्याचा दिवस धरून सातविधीचा दिवस मुख्य येतो आहे। 7 तारखेला सोयाळावकरची बोनी, 7 तारखेला जगाची बोनी आणि आज मुख्य दिवस। 2 वर्षे यात्रा भरली नसल्यामुळं आता ही यात्रा मोठी भरल्या। 4 ते 5 लाख भाविक आहे, तर ह्या भक्तगणांची सोयी व्यवस्थित केलेली आहे। त्याला टँकर रोहित पाटलानं 10 टँकर दिलेलं आहे, ते 26,000 लिटरचं। आमचे पाणी पुरवठ्याच्या 2 स्कीम आहेत, त्या भक्तगणांना काही जाणवणार नाही की पाण्याचा तुटवडा आहे किंवा कुठल्या गोष्टीची अडचण आहे असलं काही जाणवणार नाही। आमचा बिरोबा बर्म विष्णू आणि महेश, पर आपण काय म्हणतो बिरोबा विठोबा गोपनहारी, की बर्म विष्णू महेशचा अवतार, म्हणजे 3 गावची शिव आहे। 3 गावच्या शिवावर वारुळाचं बेट आहे, वारुळा बेटावर 3 डोळ्याचा वारुळ आहे आणि त्यातनं हे मूर्ती 3 उगवलेले आहे। त्या ही स्वयंभू आहे, देव नवसाला पावतो आहे। आज लाखो भाविक येत आहे, देव त्याला पावल्याशिवाय येत नाही। तर ह्या भाविकांची येणाऱ्यांची सोय, तर आता मला असं म्हणायचं आहे की ही एवढी मोठी यात्रा भरत्या भर उन्हाळ्यात भरती, तर ह्याला मी आराबांच्या पाठीमागं लागून तिने कमधनं देवस्थान बमध्ये घालून त्याला तीर्थविकास क्षेत्राचा दर्जा दिला आणि 4 कोटी 15 लाख रुपये तिने पहिलं टोकन म्हणून दिलं। पण मध्यंतरी काळात भाजपचं सरकार आलं, भाजपच्या सरकारनं 5 कोटी रुपये मंजूर केलं, पण प्रत्यक्षात त्याने 5 वर्षात 40 लाख रुपये दिलं। आता अजितदादानं आपणाला 1 कोटी 60 लाख रुपये ती थकलेलं बिल दिले, पुन्हा आम्ही 30 कोटीची मागणी केली होती। तर अजितदादा वहिनीच्या माध्यमातून, रोहितदादाच्या माध्यमातून, की आम्ही अजितदादाकडे गेलो, बैठक लावली मंत्रालयात, तर भरणे मामा होते, विश्वजित कदम साहेब होते, पुन्हा आदित्य ठाकरे साहेब होते, अनिल बाबर साहेब होते, विक्रम सावंत साहेब होते, ह्या सगळ्यांच्या समवेत बैठक लावलेली होती। त्या बैठकीत ती 30 कोटीची मागणी केलेली होती, तर आपली 30 कोटीची फाईल तिने अर्थसंकल्पात मंजूर केलेली आहे, बजेटला धरलेला आहे। त्यातला आता आपणाला 3 कोटी रुपये दिलेला आहेत, हे आम्ही 1 महिन्याभरात हे जे टेंडर पडले का आम्ही पवारसाहेबांचा कार्यक्रम घेणार आहे। 7 तारखेला येळावकऱ्याचा मान असतो, तासगाव तालुक्यातली येळावी म्हणून गाव आहे, ते गावडी लोक गावडी मंडळी आहे, त्यांचा मान असतो। 7 तारखेला जगाची बोनी, म्हणजे सगळ्या जगाची बोनी आली आणि आज त्याचा मुख्य दिवस आहे। आज मुख्य दिवस, संध्याकाळी 11 वाजता सबिना फिरला का 12 नंतर यात्रा फुटायला सुरुवात झाली।